शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही धुसफूस सुरूच असल्याचं दिसून येतंय. निवडणुकीमध्ये जिंकून यायला शिवसेनेचे नेते ओणके नसल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेला आव्हान देण्यापेक्षा राज्य सरकारच्या समोरच्या आव्हानांचा विचार करावा असा टोला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावलाय. तर भाजपवर सातत्यानं टीका करून शिवसेनेनं मतदारांच्या मनामध्ये संदिग्धता निर्माण करू नये, आपण यासंदर्भात उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेल्या एलईडीच्या मुद्द्यावरही त्यांनी यावेळी टीका केली. ते नागपूरमध्ये बोलत होते. जनतेने खूप विश्वासघात टाकला आहे आणि अशा प्रसंगामध्ये संदिग्धता निर्माण होईल असे वक्तव्य करण्याच्या ऐवजी कुठं सरकारची चूक असेल, कुठं एखादा निर्णय घेताना अडचणी असेल, तर उद्धवजींना एका पक्षाचा प्रमुख म्हणून आणि आमची शेवटी 25 वर्षाची मैत्री आहे, त्यांना हा अधिकार आहे की इथं इथं ही चूक आहे किंवा इथं इथं असा निर्णय घेतला गेला पाहिजे हे त्यांच्या मंत्र्यांच्या माध्यमातून ते सांगू शकतात किंवा आमच्याशी संबंध आहेच ना, एकमेकाशी संवाद आहे. पण आत्ता अशा पद्धतीचं भाष्य करून मला वाटतं की जी गाडी आता वेगाने विकासाची निघाली आहे तर त्याला अशा पद्धतीचं भाष्य केल्यावर अडचणी निर्माण होतात. मला वाटतं की टीका करू नये. शेवटी सोबत सरकारमध्ये आहे, उद्या एखादी गोष्ट महानगरपालिकेमध्ये चुकली तर भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे योग्य असेल का? एखादी गोष्ट चुकली तर मुख्यमंत्री महोदय असेल किंवा माझ्या कक्षात आली तर मी त्यांच्या कक्षात आणून दिली पाहिजे की हा निर्णय मुंबईमध्ये घेत काय गेला पाहिजे. पण वर्तमानपत्राच्या माध्यमातून एकमेकाचा कारभार सुधारण्याचा आपण प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादीने असाच प्रयत्न केला आणि आज काँग्रेस राष्ट्रवादी ही 3 आकड्यासुद्धा आमदारांचा गाठू शकली नाही, 2 आकड्यावर त्यांचं समाधान. तर मला वाटतं की त्यातून आपण काही सुधारणा करणार आहोत की नाही, त्याच्यातून काही आपण शिकणार आहोत की नाही, अन्यथा आपणही त्यांच्याच मार्गाने निघालो तर जनतासुद्धा 5 वर्षांनी आपल्याला आपला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.